नमस्कार माझं नाव तनया फ्लेवर मेकर्स मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण उपवासाच्या कचोऱ्या कशा करायच्या हे बघणार आहोत नव्याने उपवास करणाऱ्यांना कधी कधी जरा जास्त भूक लागते तर नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे नेहमीच्याच कचेऱ्यांसारख्या ह्या कचोऱ्याही खुसखुशीत आणि चविष्ट होतात मला खात्री आहे तुम्हाला या कचोऱ्या खूप आवडतील आणि रोज उपवास करावा असं वाटेल ह्या सोबत आपण उपवासाची चविष्ट चटणी कशी करायची हेही बघणार आहोत तर जास्त वेळ न घालवता उपवासाची कचोरी आणि चटणी कशी करायची हे बघूया सारण बनवण्यासाठी एक वाटी खोबरं किसलेलं चवीपुरतं मीठ एक हिरवी मिरची बारीक चिरलेली एक मोठा चमचा शेंगदाण्याचं कूट पाव चमचा जिरेपूड अर्धा चमचा साखर पाव चमचा लिंबाचा रस सगळं एकजीव करून घ्या तिखट जास्त हवं असल्यास हिरव्या मिरचीचं प्रमाण वाढवू शकता आणि साखर सुद्धा हवी असेल तरच टाकावी आवरण बनवण्यासाठी तीन बटाटे उकडून किसलेले चवीपुरतं मीठ एकजीव करून घ्यायला चार मोठे चमचे साबुदाण्याचं पीठ पण आधी मी फक्त दोनच चमचे टाकते साबुदाणाचं पीठ नसेल तर तुम्ही सुके साबुदाणे मिक्सरला लावून घेऊ शकता साबुदाणाच्या पिठाने आपल्या आवरणाला एक घट्टपणा येईल चांगलं बाइंडिंग येईल त्याला लावून परत थोडस मळून घेऊया हाताला तेल लावून घ्या पिठातून एक गोळा काढून त्याला नीट मळून घ्या या गोळ्याची आपण एक खोलगट पारी करून घेऊया त्यात आधी दाखवलेले सारण भरून घ्यायचे आणि सुका मेवा म्हणजेच काजू बदाम पिस्त्याचे छोटे तुकडे घालूया तुम्ही फक्त काजू आणि बदामचे तुकडेसुद्धा घालू शकता आता सारण हलक्या हाताने दाबून घेऊया आणि आपली पारी चारी बाजूने व्यवस्थित बंद करून घेऊया हलक्या हाताने गोलाकार करून घ्यावा आता आपण हे साबुदाण्याच्या पिठात घोळवून घेऊया म्हणजे जेव्हा आपण तुपात किंवा तेलात तळू तर आपली कचोरी ही कढईला चिकटली नाही पाहिजे सगळ्या कचोऱ्या अशाच प्रकारे बनवून घ्या आणि जितकी खोलगट पारी करता येईल तितकी खोलगट करा सारण व्यवस्थित भरून घ्या कारण आपण जेव्हा कचोऱ्या तळणार आहोत तेव्हा त्या जरा फुलतील तर सारण खाताना कमी नको लागायला आणि पारी व्यवस्थित बंद करा तळताना कुठूनही फुटल्या नाही पाहिजेत सगळ्यामध्ये सारण भरून आहे आता आपण ह्या तेलात तळून घेऊया तुम्ही तुपात सुद्धा तळू शकता थोड्या थोड्या वेळाने आपण ह्या कचोऱ्या पलटत जाऊया ज्याने दोन्ही बाजूला एकसारखा सोनेरी रंग येईल आपल्या कचोऱ्या तयार आहेत त्याला मस्त सोनेरी असा रंग आलाय ह्यासोबत आपण उपवासाची सुद्धा करून घेऊया अर्धी वाटी किसलेलं ओलं खोबरं एक मिरची तोडून घेतलेली पाव चमचा लिंबाचा रस मीठ चवीनुसार पाव चमचा साखर शेंगदाण्याचा कूट अर्धा चमचा आणि एक मोठा चमचा पाणी सगळं वाटून घेऊया आपण उपवासाची कचोरी आणि चटणी तयार आहे तुम्ही बघू शकता कचोरी एकदम सॉफ्ट झाली आहे आणि सुद्धा व्यवस्थित भरलं गेलंय तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून पहा आणि ती कशी झाली आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारा कळवा आमच्या रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद